प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सुविधा देणार आहे मंगळवारपासून काही मार्गावर ही सेवा प्रायोगिक तत्वावर दिली जाणार असून यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल ऍपद्वारे तिकीट ऑन गो ही सेवा सुरू करण्यात येणार आहे या सेवेमध्ये पेपरलेस कॅशलेस आणि ई तिकीट मशीनलेसद्वारे मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या तिकीट सेवा दिली जाणार आहे आज या सेवेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात संपन्न झाला यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक रवी धुपकर स्थानक प्रमुख सुनील जाधव जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार ऑन गो चे सीईओ मंदार पराडकर आणि सी टी ओ लवेश बागायतदार हे उपस्थित होते मंगळवारपासून प्रायोगिक तत्वावर सहा मार्गावर ही सेवा देण्यात येणार आहे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी तिकीट ऑन गो या ॲपमध्ये मध्ये प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड करून त्यानंतर लॉग इन करावं लागणार आहे या ॲपमध्ये मार्ग वेळ बसची मार्गस्थ स्थिती आणि तिकीट दर दिसणार असून प्रवाशांना यानंतर मोबाईलवर पिवळ्या रंगाचं तिकीट दिसून येईल हे तिकीट व्हॅलिड केल्यानंतर त्याचा रंग हिरवा होईल वाहकानं प्रवाशाकडं तिकीट मागणी केली असता मोबाईलवरील तिकीट वाहकास आणि चेकिंग स्टाफला दाखवणं बंधनकारक आहे याबरोबरच ॲप वापरण्यासंबंधातील सर्व माहिती व्हिडिओद्वारे देण्यात येणार आहे तिकिटाची व्हॅलिडिटी तिकीट, तिकीट काढल्यापासून एक तासासाठी राहणार आहे परिवहन उपक्रमामार्फत प्रायोगिक तत्वावर शाहू मैदान आर के नगर ते शुगर मिल पाचगाव ते कदमवाडी स्टँड गुरुजी वसाहत बोंद्रेनगर ते स्टँड आणि कळंबा शुगर मिल ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर वीस जूनपासून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे प्रवाशांची वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे